त्याचा आरोपी शिंदे याचा एन्काउंटर केला पोलिसांनी, हे खूप छान घडलेलं आहे, उत्तम घडलेलं आहे. त्यांनी जे एन्काउंटर केले ते योग्यच केले, कारण याच्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि वचक बसेल लोकांना. अक्षयचा जो एन्काउंटर झाला यातून त्या चिमुकल्यांना खरोखरच न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. एन्काउंटर केलं हे तर खूप चांगली गोष्ट झालीच, पण त्याचबरोबर भर चौकात या लोकांना चापकांनी मारलं पाहिजे सगळ्या महिलांनी मिळून. वारंवार नुसते खटले चालवतच राहतात, किती पुरावे मिळाले काही मिळाले, तर हा जो निर्णय घेतलाय हाच योग्य. अशाच नराधमांना योग्य वेळी योग्य शिक्षा दिली गेली पाहिजे, तरच माता भगिनी सुरक्षित राहतील. बदलापूरला जी घृणास्पद घटना घडलेली आहे त्याचा आरोपी शिंदे याचा एन्काउंटर केला पोलिसांनी, हे खूप छान घडलेलं आहे, उत्तम घडलेलं आहे. कारण याचं माझं म्हणण्याचं कारण असं आहे की पुढच्या कुठल्याही आरोपीला गुन्हा करताना आधी लक्षात येईल की म्हणजे प्रत्येक गुन्हेगाराला वचक बसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलीवर हा अन्याय झालेला आहे तिला न्याय मिळाला, तिच्या घरच्यांना न्याय मिळाला. नाहीतर अशा घटना अनेक कित्येकदा वारंवार घडत असतात पण त्यांना न्याय मिळत नाही, खटले चालूच राहतात, केव्हा तरी 8-10 वर्षांनी त्यांचा तो निकाल लागतो, पण याला काहीच अर्थ उरत नाहीये. त्यामुळे मला तर असं वाटतं अशा घटना जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा एन्काउंटर केलं हे तर खूप चांगली गोष्ट झालीच, पण त्याचबरोबर भर चौकात या लोकांना चापकांनी मारलं पाहिजे सगळ्या महिलांनी मिळून असं मला वाटतं. आणि जे झालं ते अतिशय छान झालेलं आहे. बदलावरची जी काही घटना घडली त्याच्यावर आता त्यांनी जे एन्काउंटर केले ते योग्यच केले, कारण याच्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि वचक बसेल लोकांना. बदलापूरची घटना ही अतिशय घृणास्पद होती. जरी एन्काउंटर हा त्याच्यावरचा उपाय नसला तरी तो योग्य निर्णय आहे आणि तो समाजाला सगळ्या समाजाला मान्य आहे. आणि असंच झालं पाहिजे, कारण वारंवार नुसते खटले चालवतच राहतात, किती पुरावे मिळाले काही मिळाले, तर हा जो निर्णय घेतलाय हाच योग्य आहे. आणि असे आरोपी पोहोचण्यात काही अर्थ नाहीये, ते झालं ते योग्य झालंय. 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या बदलापूरमधील 2 चिमुकल्यावर झालेला अत्याचार हा खरोखर निंदनीय असाच आहे. खरं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत पाहतोय आपण 80 वर्षाची म्हातारी असो किंवा 60 वर्षाची वयस्कर बाई असो अथवा 3 वर्षाची चिमुकली असो, कोणतीही महिला आज सुरक्षित नाही. या छोट्या चिमुकल्यांनी अजून तर जीवनाचा अर्थ देखील यांना उलगडला नाही. एक मुलगी फक्त 3.5 वर्षाची आणि 1 6 वर्षाची अशा दोघींवर अत्याचार झाला. आपण अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणं हीच खरं निंदनीय गोष्ट आहे. आपल्याला माता भगिनी सुरक्षित ठेवायच्या असतील तर आपण या ठिकाणी प्रत्येकाने आपली आई आपली बहीण असं समजून सुरक्षित राहण्यासाठी जे जे काही करता येईल अशा गोष्टी चांगल्या केल्या पाहिजे. मग त्या नराधमांना योग्य वेळी शिक्षा देणं हे आपलं आद्य कर्तव्यच ठरेल. आज या छोट्या चिमुकल्यांना अक्षयचा जो एन्काउंटर झाला यातून त्या चिमुकल्यांना खरोखरच न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. आणि अशाच नराधमांना योग्य वेळी योग्य शिक्षा दिली गेली पाहिजे, तरच माता भगिनी सुरक्षित राहतील आणि माता भगिनींना मोकळेपणाने जगता येईल. बदलापूर येथे अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या आरोपीला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये गोळी घालून मारले. ही घटना राज्य घटना व न्यायव्यवस्थेच्या नजरेतून अपराध आहे, आहेच आहे, तरी सामान्य जनतेच्या दरबारात तो स्त्री वर्गाला मिळालेला न्यायच आहे. बलात्कारांचे हजारो खटले प्रलंबित आहेत, त्यात आणखी एका खटल्याची भर पडली असती आणि खोट्या नाट्या पुराव्यांची सोपस्कार करून 8-10 वर्षानंतर न्याय नाही तर केसचा निकाल लागला असता. खरे तर ही घटना घडली त्या दिवशी गोळी घालायला पाहिजे होती, जेणेकरून इथून पुढे असे करणाऱ्याला वचक बसला असता. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे या नराधमाला जी शिक्षा झाली ती योग्यच आहे. महिलांवर व
छोट्याची मुरडीवर अत्याचार करणाऱ्या जनावृत्तीच्या नराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे. आणि मला असे वाटते की कोणत्याही पक्षाने किंवा सरकारने यावर राजकारण करू नये. जेव्हा अशा कठोर शिक्षा झाल्या तरच अत्याचाराला आळा बसेल. किंवा माझी तर एक स्त्री म्हणून अशी इच्छा आहे की असे कृत्य करणाऱ्या नराधमांना महिलांच्या ताब्यात देऊन त्यांची धिंड काढून भर चौकात फाशी द्यायची परवानगी महिलांना मिळावी अशी मी केंद्र सरकारकडे आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आग्रहाची विनंती करते की त्यांनी महिलांना ही अशी परवानगी द्यावी. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.